दादा आपल्याला असं घराबाहेर का काढलं काही कळत नाही. अरे त्यांची काहीतरी आवरावर सुरू असे. तर सांगतो काहीतरी प्लॅन आहे त्यांचा. अरे हा रॉकी सुद्धा गायब आहे. ओम ते फोन लाव ना रॉकीला, कुठे विचार त्याला. नाही तो तो ताई बरोबर शॉपिंगला वगैरे काहीतरी जायचं म्हणत होता. हे बघ आले रॉकी राव. हे काय अरे आपलं तर बाहेर 100 वर्ष आयुष्य तुला. हे काय रॉकी एवढं सगळं शॉपिंग आणि तू एकट्याने केलं. अरे वो बेबी ने प्लॅन किया ना तो लाना तो पडेगा. सरप्राईज है काका. सरप्राईज है. सरप्राईज है. सरप्राईज है. सगळं रेडी आहे ना. ऑल सेट. ऑलराइट. हाऊ इज इट लुकिंग? हे कुठे दिसत नाहीये सगळ्यांमध्ये. असतील इकडेच तयार होत असतील. काय झालं? त्यांनी मला पाहिलं असणार असं जीन्स अशा तुकड्यातल्या कपड्यात माझे केस अवतर चिडले असतील माझ्या. अगं नाही ग सोन्या, मी पण आता अशीच आली आहे ना. छान दिसतेस तू. एक माझं असं नको काळजी करूस. हा येतील असते. नमस्कार. सुमन मी आहे. मी सुमन. माझी सुमन अगदी कॉलेज गर्ल वाटते. येस मग आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करू आणि पहिला परफॉर्मन्स कॉलेज बॉय आणि कॉलेज गर्लचाच होऊन जाऊ दे. बरोबर. एनीवे मामा डॅडी. So, ladies and gentlemen, let's start. हमारी सुंदर सी नलू मौसी और हमारे हैंडसम से दादा आज पेश करेंगे आपके सामने एक रोमांटिक सॉन्ग, उसके ऊपर एक सुंदर सा डांस. प्लीज वेलकम नलू मौसी और हैंडसम दादा. दादा का की.
इसी के साथ इस बहारदार परफॉर्मेंस के लिए जोरदार तालियां। मसाला लगी। आता दुसरा धमाकेदार परफॉर्मेंस होणार आहे. एनी गेसेस? हाय बाबा. कॉलेज कुमार बने हैं शरद काका और अंबरनाथ की शर्मीली सुमन काकी. आई आणि बाबांसाठी तुम्ही इतके छुपे रुस्तम होतात मला माहितीच नव्हतं. अरे तू पण त्यांचाच मुलगा आहेस, तू पण आहेस की छुपा रुस्तम. तर आता पुढचा परफॉर्मन्स होणार आहे ज्याची अनाउन्समेंट मी करणार आहे आपले धडाके बाज कपल जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत रॉकी दादा आणि मालविका मॅडम साठी. मम्मी जी आपके लिए था तो प्लीज तालियां बजाओ. लव यू बेटा जी. थैंक यू मम्मी जी. हे गुरु जरा पानी घेऊन ना प्लीज. एक मिनिट एक मिनिट. स्वीटू आणि ओम कुठे आहेत? नेक्स्ट परफॉर्मन्स त्यांचा आहे. एक मिनिट एक मिनिट. मेरी बहन है ना तयार हो रही होगी. और मेरा भाई स्वीटू काय दिसतेस? आपण डान्स करायला जाऊया का असं विचार करण्यात बोलण्यात गुंतला असणार. आहेत कुठे? जगण्यात ये ना रुसण्यात ये ना हसण्यात ये ना रागवण्यात ये तू आहेस म्हणून
आईच्या चेहऱ्यावर आज हसू आहे. तू आहेस म्हणून आज थाई रॉकी बरोबर आहे. तू आहेस म्हणून आज सगळी फॅमिली एकत्र असते. तू आहेस म्हणून मी आहे. तुझा हात असाच हातात घेऊन मला आयुष्यभर सुखात राहायचं. हे क्षण आयुष्यभर असेच राहावेत असं मला वाटतंय. मी चुकलो स्वीटू, मी चुकलो, पण माझी चूक मला कळली. यापुढे अशी चूक चुकूनही होणार नाही, आय प्रॉमिस. माझं प्रेम आहे तुझ्यावर, जीवा पाड. अशीच राह ना स्वीटू आयुष्यभर माझ्या बरोबर. I love you. माझं पण खूप प्रेम आहे तुझ्यावर, पण मला नाही थांबता येणार. लहानपणापासून परिकथा फक्त वाचत आले होते. कधी पूर्ण होईल असं वाटलं नव्हतं, म्हणजे कल्पनाही नव्हती केली मी. मी एक सामान्य घरातली मुलगी एका राजकुमाराबरोबर ह्या महालात राणी बनून येईन असं मला नव्हतं वाटलं. पण कुठून तरी आईला शकू मावशीचा नंबर काय सापडला आणि तिने फोन केला आणि आम्ही पहिल्यांदा शकू मावशींना भेटलो आणि माझं आयुष्यच बदलून गेलं. पहिल्यांदा जेव्हा मी ओमला भेटले तेव्हा इतकी घाबरले की पळून गेले आणि कुठल्या तरी एका खोलीत जाऊन अडकले. कदाचित तेव्हाच मला माझं नशीब काहीतरी सुचू बघत होत कि पुढे तुला तिथल्याच माणसांमध्ये अडकायचं आहे. तिथल्याच माणसांमध्ये गुंतायचं आहे. तिथल्या माणसांना आपलं करायचं आहे. आणि तेव्हाही त्यांच्या बहिणीला वाचवायला रॉकी दादा झाले होते धाव. आणि मग नोकरीच्या निमित्ताने ह्या घरात राहायला आले मुंबईत. आणि मग याच्याशी मैत्री झाली. चकुमावशींचा लळा लागला. मालविका ताईंकडनं खूप शिकले. रॉकी दादांनी माझी खूप काळजी घेतली. आयुष्यात त्यानंतर खूप काय काय घडलं. खूप वादळ आले पण त्या वादळांबरोबरच नवीन माणसं, मैत्री, प्रेम हे सगळं पण मिळालं.
प्रत्येक वादळात ही माझी माणसं माझ्या बरोबर होती. आणि ओमनी तर माझ्यासाठी म्हणजे आमच्या प्रेमासाठी चाळीत राहण्यापासून भाजी विकण्यापर्यंत ट्रेननी प्रवास विदाऊट तिकीट प्रवास सगळं केलं. दुर्दैवाने आम्ही पुन्हा वेगळे झालो, पण ते कोकणात गेले होते तेव्हा हा राजकुमार पुन्हा मला न्यायला तिकडे आला. आणि मग लग्न करून कायमच ह्या घरी राहायला घेऊन आला. आधी पण म्हटलंय पण मी आज सगळ्यांसमोर सांगते, ओम सारखा जोडीदार मिळाला खूप भाग्य लागत. पण अशा मुलाला जन्म देणारी इतकी गोड सासू मिळाला काहीतरी पुण्यही लागते आधीची. आईला सोडून मुली सासरी येताना इथल्या आईने तिचा गृहप्रवेश करावा यासाठी थोर नशीब लागत. इथे चिन्या आहे आणि इथे रॉकी दादा आहे माझी काळजी घ्यायला. अंबरनाथला परिस्थितीने नशिबाने शिकवलं जगायला आणि इथे मी. खर तर तुम्हाला दोघांना वेगळं करण्यासाठी अर्थी प्रयत्न केले पण सगळे अयशस्वी झाले. मी एकत्र राहण्याला एक प्रयत्न केला तो आणि आता मला इथे भाऊच नाही तर एक मोठी बहीण पण मिळाली. आई दादा काका काकी यांना कायम भीती वाटायची स्वीटू जेव्हा सासरी जाईल तेव्हा आपण जितके तिच्यावर प्रेम करतो जितके लाड करतो तितके तिच्या सासरचे तिचे लाड करतील का. पण मला नाही वाटत की आता त्यांना ही भीती किंवा काही शंका असेल, कारण सासूच नात पण आईच मन. सासरची ही सगळी नाती हेच माझ धन. ओमच्या प्रेमात संसार लागलाय रंगायला, तिथे सुख आहे नांदायला. सुन बाई सुन सुन जाऊ नको परतून यशोदा हवी गोकुळाला तशीच. गुरु गुरु आमच्या सगळ्यांचा फोटो काढा. एक मिनिट एक मिनिट. खाली ठेवू
रेडी या रेडी.